क्रोमेटोग्राफी द टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ कंपोनेंट ऑफ द मिक्सचर बाय कंटिन्यूअस डिस्ट्रीब्यूशन ऑफ कंपोनेंट बिटवीन द स्टेशनरी फेज एंड मूविंग फेज. द स्टेशनरी फेज रिमेन्स फील्ड एंड इट मे बी सॉलिड और लिक्विड. स्टेशनरी फेज कौन थे, सॉलिड और लिक्विड. द मूविंग फेज क्लोज ओवर द सर्फेस ऑफ स्टेशनरी फेज, इट मे बी लिक्विड और गैस. सिंपल है, स्टेशनरी फेज असेल तर कोणते हो, सॉलिड किंवा लिक्विड असू शकते, आणि मूविंग फेज आहे ते कोणते हो, लिक्विड और गैस. काय सांगता येईल परत एकदा बघा. द स्टेशनरी फेज रिमेन्स फील्ड एंड इट मे बी सॉलिड और लिक्विड. द मूविंग फेज क्लोज ओवर द सर्फेस ऑफ स्टेशनरी फेज, इट मे बी लिक्विड और गैस. परत एकदा बघा. The stationary phase remains filled and it may be solid or liquid. The moving phase closes over the surface of stationary phase, it may be liquid or gas. Classification: chromatography on the basis of mobile phase. त्याचे दोन phase आहेत, first gas phase आहे, second liquid phase. Gas phase असेल तर त्याचे परत दोन types आहेत, पहिला GSC, second आहे GLC. Next आहे liquid असेल तर त्याचे परत दोन phases आहेत, एक column आहे दुसरा planar आहे. प्लॅनर असेल तर काय त्याचे परत दोन टाइप्स आहेत, टीएलसी पेपर क्रोमॅटोग्राफी. नेक्स्ट कॉलम असेल तर परत पहिला टाइप आहे आयएससी, नेक्स्ट ईसी, एलएलसी, एलएससी, डीटीसी, एचपीएससी. आता तुम्हाला याचे लॉन्ग फॉर्म्स माहित नसतील, बघा. पहिला जीएससी म्हणजे गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी, जीएलसी म्हणजे गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी, आयएससी म्हणजे आयन एक्सचेंज आहे, ईसी म्हणजे एक्सप्लोजन आहे, एलएलसी म्हणजे काय, लिक्विड लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे, एलएलसी म्हणजे लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी, बीपीसी म्हणजे काय, बॉन्डेड फेज आहे, एचपीएलसी असेल तर हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे, आणि टीएलसी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. एकदम सिंपल आहे. परत एकदा क्लासिफिकेशन, क्रोमॅटोग्राफ ऑन द बेसिस ऑफ मोबाईल फेज, फर्स्ट टाइप गॅस आहे, सेकंड लिक्विड आहे, जीएससी गॅस सॉलिड आहे, गॅस लिक्विड आहे. नेक्स्ट लिक्विड असेल तर काय, कॉलम आहे, प्लॅनर आहे, प्लॅनरचे परत दोन टाईप, टीएलसी थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी. फर्स्ट आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, ईसी एक्सक्लूजन क्रोमॅटोग्राफी, लिक्विड लिक्विड क्रोमॅटोग्राफी, लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी, बॉन्डेड फेज क्रोमॅटोग्राफी, एचपीएलसी हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. येईल का लक्षात बघा. परत एकदा, द स्टेशनरी फेज असेल तर दोन टाईप आहेत, सॉलिड और लिक्विड. मूविंग फेज असेल तर त्याचे परत दोन टाईप्स आहेत, लिक्विड और गॅस. नेक्स्ट पार्ट आहे क्लासिफिकेशन, क्रोमॅटोग्राफ ऑन द बेसिस ऑफ मोबाईल फेज. येईल लक्षात. राईट करता, येस सर. इथून स्टार्ट करा, द स्टेशनरी फेज.
Next part, classification. प्रतीश आवाज येते? यस सर. हाँ, जर डिस्कनेक्ट झालं तर सांगा, आपण मोबाईल वर कनेक्ट करू. ठीक आहे. ओके सर. हाँ, आज बुधवार आहे, एखाद्या वेळेस लाईट जाईल. यस. क्लासिफिकेशन कंप्लीट झालं की सांगायचं. हां, ओके झालं. म्हणताय मुली रिप्लाय द्या, कम्प्लीट झालं? बघा, सिम्पल आहे. क्रोमॅटोग्राफी ऑन द बेसिस ऑफ मोबाईल फेस. गॅस आहे, लिक्विड आहे. गॅस सॉलिड आहे, गॅस लिक्विड आहे. कॉलम आहे, प्लॅनर आहे. प्लॅनर असेल तर टीएलसी आहे, पेपर आहे. कॉलम असेल तर काय? आयएससी आहे, आयईसी आहे, यूसी आहे, एलएलसी आहे, एलएससी आहे, बीपीसी, एचपीसीएलसी आहे. जर कम्प्लीट झालं असेल तर नेक्स्ट हेडिंग टाका. कारण नेक्स्ट पार्ट लक्षात येत नसेल तर आपण शेअर करू पीपीटी. कम्प्लीट झालं नाही का? ठीक आहे. चैत्राली, काय डाऊट आहे का? जीएलसी ला राऊंड का केलेला? तिथं काय दिले? क्लासिफिकेशन मध्ये जीएलसी आहे ना, मग तिथे राऊंड का केलेला त्यानं? जीएलसी असंच केलेलं आहे, गॅस लिक्विड आहे ते. राऊंड करायची काय करायचं? ठीक आहे सर, 1 मिनिट बॅक स्लाइड घ्या ना. झालं कम्प्लीट सर? बॅक साईड घे, बॅक स्लाइड घे. ही बॅकच आहे की पुढे घ्यायचं का? ना सर, क्लासिफिकेशनचा चार्ट दाखवा सर. कोणता क्लासिफिकेशन सर? हे क्लासिफिकेशन आहे की काय? याचे नाव नाही सर, काय दिसे ना सर. इथं आम्हाला पीपीटी दिसत आला. क्रोमॅटोग्राफीची डेफिनेशन कोणती? सिलेबस दिसते स्क्रीनवर. काय दिसा लागले? सिलेबस दिसा लागलाय सर. होय, बरं ठीक आहे, मी दुसरी पीपीटी शेअर करतो, दिसते का मला? हा बघा. नो सर. नो सर, सिलेबस दिसते. सिलेबस दिसते. हा, यश काय दिसते बघा जर.
हाँ यस सर दिसते आता सर हाँ दिसते सर क्लासिफिकेशन हाँ पुनः सर रहले का पेंडिंग क्लासिफिकेशन यस सर होल्ड ऑन करना सर हाँ बगा जाला है कंप्लीट यस कंप्लीट झालं यस सर हा बघा नेक्स्ट हा इथपर्यंत झालं याचे नाव घ्या लिहून वेअर पीपीटी दिसते यस यस सर दिसते हा वेर जीएससी म्हणजे काय गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी जीएलसी म्हणजे काय गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी आयएससी म्हणजे काय आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी ईएससी म्हणजे एक्सप्लोजन क्रोमॅटोग्राफी एलएलसी म्हणजे काय लिक्विड लिक्विड क्रोमॅटोग्राफी एलएससी म्हणजे लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी बीपीएससी म्हणजे काय बॉन्डेड फेज क्रोमॅटोग्राफी एचपीएलसी म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि टीएलसी म्हणजे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी राईट करा हाँ कंप्लीट झाला असेल तर सांगा हाँ यश वन मिनट सर ठीक आहे बघा जीएससी म्हणजे काय गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी जीएलसी गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी आयएससी म्हणजे काय आयईसी आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी ईएससी एक्सप्लोजन क्रोमॅटोग्राफी एलएलसी लिक्विड लिक्विड क्रोमॅटोग्राफी एलएससी लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी बीपीएससी बॉन्डेड फेज क्रोमॅटोग्राफी एचपीएलसी हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी टीएलसी थिन लेअर क्रोमॅटोग्राफी कोण कंटिन्यू करतंय फास्ट एक्झाम्स फ्रॉम फास्ट जीएससी फॉर गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी GLC for gas liquid chromatography, IEC for ion exchange chromatography, EC for explosion chromatography, LLC for liquid liquid chromatography, LSC for liquid solid chromatography, BPC for bonded phase chromatography, HPLC for high perform liquid, ELC for thin layer chromatography.
हाँ मुलीनो स्वतः होने एग्जाम हाँ अश्विनी ठीक है प्रगति यस सर जीएससी गैस सॉलिड क्रोमेटोग्राफी जीएलसी गैस लिक्विड क्रोमेटोग्राफी आईईसी आयन एक्सचेंज क्रोमेटोग्राफी ईसी एक्सप्लेनेशन क्रोमेटोग्राफी एलएलसी लिक्विड लिक्विड क्रोमेटोग्राफी एलएससी लिक्विड सॉलिड क्रोमेटोग्राफी पीपीसी बॉन्डेड फेस क्रोमेटोग्राफी एचपीएलसी हाई परफॉर्म लिक्विड क्रोमेटोग्राफी टीएलसी थिन लेयर क्रोमेटोग्राफी गुड लिहिलं सगळ्यांनी यस सर हां बघा नेक्स्ट पार्ट लक्षात येत नसेल तर सांगा फक्त हा नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी येते काय लक्षात काय गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी त्याला आपण काय म्हणतोय जीएलसी बेसिक प्रिन्सिपल इन जीएलसी सेपरेशन इन ब्रॉड बाय पोर्शन बिटवीन मोबाइल फेस एंड स्टेशनरी लिक्विड फेस पैक्ड इन अ कॉलम किंवा त्याचे डायग्राम अगोदर आपण बघू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला डायग्राम दिसली क्लियर येस सर बघा डायग्राम हा काय हो याला पण काय म्हणतो सिलेंडर गॅस लिक्विड जीएलसीचे डायग्राम बघा अगोदर जीएलसी याला पण काय म्हणतो सिलेंडर सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस काय करतोय फक्त त्यामधला गॅस कॅरी करायचं काम करतोय बघा फर्स्ट सिलेंडर सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस याच्यामध्ये कोण आहे प्युअर कॅरियर गॅस कोणता आहे H2 HeN2ArCO फर्स्ट पार्ट डायग्राम सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस असेल तर या सिलेंडर मध्ये कोणता गॅस आहे प्युअर कॅरियर गॅस H2 HeN2ArCO सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस त्यानंतर हा काय प्रेशर कंट्रोल याला पण काय केलंय कंट्रोल केलाय किंवा त्याला सलग काय म्हणतो त्या टाइपच्या कंट्रोलला प्रेशर कंट्रोल प्रेशर कंट्रोल असेल तर या ठिकाणी ड्राइंग ट्यूब या ठिकाणी काय ड्रॉइंग ट्यूब आहे ड्रॉइंग ट्यूब असेल तर नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो फ्लो रेग्युलेटर नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हटले फ्लो रेग्युलेटर यार हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो थर्मोस्टॅट कॉलम हा जो पार्ट आहे या पार्टला आपण काय म्हटले थर्मोस्टॅट कॉलम थर्मोस्टॅट कॉलम असेल तर या ठिकाणी काय सॅम्पल इंजेक्शन या ठिकाणी जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय सॅम्पल इंजेक्शन आणि हा कॉलम कोणता आहे थर्मोस्टॅट कॉलम या ठिकाणी आपण सॅम्पल इंजेक्ट करतोय थर्मोस्टॅट कॉलम नंतर हा काय डिटेक्टर ब्रिज एम्प्लीफायर हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो फ्लो मीटर डिटेक्टर इज कनेक्टेड टू फ्लो मीटर एज वेल एज सॅम्पल कलेक्टर अँड एम्प्लीफायर इज कनेक्टेड टू रेकॉर्डर एम्प्लीफायर हा कोणाला कनेक्ट केलाय रेकॉर्डरला परत एकदा बघा डायग्राम सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस याला काय म्हटलं सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस कोणता प्युअर कॅरियर गॅस प्युअर कॅरियर गॅस H2 HeN2ArCO या ठिकाणी जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो प्रेशर कंट्रोल नेक्स्ट पार्ट आहे याला आपण काय म्हणतो ड्राइंग ट्यूब नेक्स्ट पार्ट आहे फ्लो रेग्युलेटर असेल तर नेक्स्ट आहे सॅम्पल इंजेक्ट याला आपण सॅम्पल इंजेक्ट करतोय सॅम्पल इंजेक्ट करत असू तर याला आपण पार्ट हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो थर्मोस्टॅट कॉलम नेक्स्ट डिटेक्टर इज कनेक्टेड टू फ्लो मीटर एज वेल एज सॅम्पल कलेक्टर ब्रिज एम्प्लीफायर रेकॉर्डर हा दिसती डायग्राम कुणाची डायग्राम आहे जी एल सी क्लिअर दिसते डायग्राम सगळ्यांना हा अश्विनी हा प्रतीश डायग्राम दिसते क्लिअर येस सर दिसते हा येईल का डायग्राम ड्रॉ करता येईल का बघा फर्स्ट परत एकदा डिस्कस करू आपण जीएलसी डायग्राम सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस प्युअर कॅरियर गॅस कोणता H2 HeN2ArCO
pressure control, drain tube, flow regulator, sample injection, thermostat column, detector, bridge, amplifier, आणि हा काय flow meter. Detector is connected to flow meter, sample collector and amplifier. ठीक आहे. ड्रॉ करता डायग्राम. यस यस सर. ड्रॉ.
हाँ डायग्राम कंप्लीट झाली का सांगा. हेलो. ओके सर. किंवा काय डाऊट असेल तरी विचारा, कुठलं लक्ष येत नसेल तरी विचारा. हॅलो सर. कंप्लीट झाले? यस सर. हां बाकीचे मुलं? यश प्रदेश? यस सर. वन मिनिट सर. झाली सर. झाली. नेक्स्ट आदित्य. झालं सर. हा ना डायग्राम जर कम्प्लीट असेल तर बघा नेक्स्ट. काय बघितलं? गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. बेसिक प्रिन्सिपल इन जीएलसी सेपरेशन इज ब्रॉट बाय पार्टिशन बिटवीन. कोणाच्या मधलं पार्टिशन आहे? मोबाईल फेज अँड स्टेशनरी लिक्विड फेज. मोबाईल फेज म्हणजे रोटेटिंग आहे, लिक्विड फेज आहे ते एका ठिकाणी थांबलेलं आहे, पॅक्ड इन अ कॉलम. नेक्स्ट द ऍब्सॉर्बिंग कॉलम इज माउंटेड इन अँड ओपन अँड द सॅम्पल कंटेनिंग सोल्यूट टू बी सेपरेटेड इज इंजेक्टेड अँड वेपराइज्ड ऍट द हेड ऑफ द क्रोमॅटोग्राफी कॉलम. Next, the vaporized solute are carried into the column by moving gas known as a carrier gas with continued flow of carrier gas. Each component leave the column separated and detected by detector system, components and instruments. Ekdam simple hai. Baka, pahilanda kai carrier gas. Ha, carrier gas patte kaya karte ho? सॅम्पल कॅरी करायचं काम करतो. सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस. कोणताही प्युअर कॅरियर गॅस एच टू आय एच ए आय एन टू आय ए आर आय सी ओ आय. याला कंट्रोल करायचं काम कोण करतोय? प्रेशर कंट्रोल करतोय ड्राइंग ट्यूब. नेक्स्ट आपण काय करतोय? या कॅरियर गॅसला या ठिकाणी सॅम्पल इंजेक्ट करतोय. आता सॅम्पलचं परत गॅसमध्ये कन्वर्ट होत आहे आणि या ठिकाणी सॅम्पल इंजेक्ट केली ड्यू टू द हाय टेम्परेचर. थर्मोस्टॅटिक कॉलम आहे म्हणजेच काय? ड्यू टू हाय टेम्परेचर या सॅम्पलचं काय होतंय? गॅस मध्ये कन्वर्ट होत आहे. कॅरियर गॅस फक्त हे सॅम्पल कॅरी करायचं काम करतोय. जर या कॅरियर गॅस पासून सॅम्पल कॅरी झाली तर या डिटेक्टरला पोहोचते. डिटेक्टर काय करतोय? रिडिंग दाखवतोय. फ्लो मीटर आहे किंवा सॅम्पल कलेक्टर आहे, लेकिन ब्रिज आहे, अँप्लिफायर आहे, रेकॉर्डर आहे म्हणजे काय? कर्व दाखवतोय किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय? रेकॉर्डर. गेल लक्षात? परत एकदा काय म्हणणार आहे आपण? Gas liquid chromatography. Basic principle in GLC separation is brought by partition between mobile phase and stationary liquid phase packed in a column.
The adsorbing column is mounted in an open and sample containing the solute. Sample मध्ये कोण आहे? Solute to be separated is injected. Inject करतोय आपण. Inject केलं की त्याचं vaporized होते. Vaporization कशामुळे होते? Due to the high temperature at the head of chromatographic column. Next, the vaporized solute are carried into the column by moving gas phase is known as a carrier gas with the continued flow of carried gas. Each component leave the column separated and detected by detector system, components and instruments. Next part मध्ये आपण बघू. कोण कंटिन्यू करत आहे? हां प्रतीश. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी बेसिक प्रिन्सिपल इन जीएलसी सेपरेशन इन ब्रॉट बाय पोर्शन बिटवीन मोबाइल फेज एंड स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड इन कॉलम दैट अब्सॉर्बिंग कॉलम इन माउंटेड इन एन ओवन एंड द सैंपल कंटेनिंग द सॉल्यूट टू बी सेपरेटेड इन इंजेक्टेड एंड वेपराइज्ड एट द हेड ऑफ द क्रोमेटोग्राफ कॉलम द वेपराइज्ड सॉल्यूट आर कैरीड इनटू द कॉलम बाय द मूविंग गैस नोन एज कैरियर गैस विद द कंटिन्यू फ्लो ऑफ द कैरियर गैस Each component leaves the column separated and is detected by detector system, component and instrument. Good. Moli madhe Ashwini. Snehal. Yes, sir. Gas liquid chromatographic basic principle in GLC separation is brought by portion between mobile phase and stationary liquid phase packed in a column. The adsorbing column is mounted in an oven and the sample containing the solute to be separated is injected and vaporized at the head of the chromatographic column. The vaporized solute are carried into the column by the moving gas known as carrier gas with the continued flow of carrier gas. Each component leaves the column separated and is detected by a detector system, components and instrumentation. Good. Next. Yes. यश ठीक आहे. आदित्य. यस सर. सर स्लाइड जरा खाली. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी बेसिक प्रिन्सिपल इन जीएलसी सेपरेशन इन ब्रॉड बाय पोर्शन बिटवीन मोबाइल फेज अँड स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड इन कॉलम द अब्सॉर्बिंग कॉलम is mounted in an oven and the sample containing the solute to the be separated the injection then is injected and vaporized at the head of chromatography column the vaporized solute are carried into the column by moving gas known as carrier gas with the continued flow of carrier gas each component leave the column separate in the detected by detector system good components and instruments and instrumentation Sakshi. Sakshi Aitka. Yes sir. Continue kara. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी बेसिक प्रिन्सिपल इन सीजीएलसी सेपरेशन इन ब्रॉट बाय मोबाइल फेज एंड स्टेशनरी लिक्विड फेज पैक्ड इन अ कॉलम द अब्सॉर्बिंग कॉलम इज माउंटेड इन एन ओवर एंड द सैंपल कंटेनिंग द सोल्यूशन टू बी सेपरेटेड इन इंजेक्टेड एंड वेपराइज्ड एट द head of the chromatography column. The vaporized solute are carried into the column by the moving gas known as carrier gas with the continued
flow of carrier gas, each component leave the column separated and is detected by the detector system, components and instrumentation. Good. Write kar da? Yes. Roll number 10 ait kare? Nahi. Write kar da ka? Yes sir. Le. Yeah, complete. Pranali. राइट करें
प्रतीश कंप्लीट झालं झालं सर डायग्राम तर कुणाच पेंडिंग आहे का मुलीमध्ये शिवानी ए 50 यस सर झाली सर हा झालं ठीक आहे निकिता यस सर झालं यश ठीक आहे बघा डायग्राम ड्रॉ केली एक एक सिम दोन पार्ट बघू आपण फर्स्ट पार्ट होता कॅरियर गॅस कॅरियर गॅस असेल तर आपण काय म्हटलं होतं द मोबाईल फेज इन कॅरियर इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज द कॅरियर गॅस अँड इनर्ट मटेरियल हुज पर्पज इज टू ट्रान्सपोर्ट सॅम्पल कंपोनंट फ्रॉम इंजेक्शन पॉइंट ऍट द एंड द हेड ऑफ द कॉलम थ्रू द कॉलम टू द डिटेक्टर द कॉमन कॅरियर गॅसेस आर HeN2H2 कॅरियर गॅस असेल तर हा फक्त काय सॅम्पल कॅरी करायचं काम करतोय आणि कॅरियर गॅसेस कोणते तो हिलियम आहे नायट्रोजन आहे हायड्रोजन आहे फॉर एक्झाम्पल HeN2 कोणते कॅरियर गॅसेस आहेत HeN2 and H2 कॅरियर फर्स्ट पार्ट कॅरियर गॅस मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज द कॅरियर गॅस अँड इनर्ट मटेरियल हुज पर्पज इज टू ट्रान्सपोर्ट सॅम्पल कंपोनंट फ्रॉम अँड इंजेक्शन पॉइंट ऍट द एंड द हेड ऑफ द कॉलम थ्रू द कॉलम टू द डिटेक्टर द कॉमन कॅरियर गॅसेस आर HeN2 and H2 सेकंड पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो सॅम्पल चेंबर वेअर सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हीटेड फॉर द वेपरायझेशन दिस सेम वेपर स्टार्ट फ्लो अलॉंग विथ द कॅरियर गॅस ऑफ द क्रोमॅटोग्राफ दोन पॉइंट लिहित दोन पॉइंट लॅम कॅरियर गॅस अँड सॅम्पल चेंबर आदित्य आदित्य प्रतीश यस सर दोन पॉइंट कंप्लीट झाले की सांगा कॅरियर गॅस सेकंड सॅम्पल चेंबर
आपण सर मला कसं माहिती का मला कॉलेज मला पहिलं झालं सर हॅलो काय डाऊट आहे का कुणाला फक्त थर्ड कॉलम हेडिंग टाकून ठेवा कॉलम हा रोल नंबर 10 आहे प्रेझेंट आहेत का रे नाही 57 57 आहेत 59 बाहेर पडला 50 आहेत हा रोल नंबर 10 ठीक आहे थांबायचं काय डाऊट आहे का कुणाला ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला रिमेनिंग बघू आपण.